महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असणारे पक्ष पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करावेत केंद्राने यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत. नाना पटोले जी सायकलवरून काय जात होते आणि कोणीतरी अमित देशमुख बैलगाडीतून काय ते जात होते, कोणी घोड्यावरून जात होते, सगळा स्टंट. आता केंद्राने पेट्रोल डिझेलवरचा अबकारी कर एक्साइज कमी केला, त्यातून पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर स्वस्त झालं, डिझेल 10 रुपये प्रति लिटर स्वस्त झालं. याचा जो कास्केडिंग इफेक्ट असतो त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये आणखीन 1-1 रुपया कमी झाला. याचं कारण जो परचेस रेट असतो, खरेदी दर असतो, त्यावर केंद्राचा कर लागतो आणि त्यावर पुन्हा राज्याचा कर लागतो. हा केंद्राचा कर कमी झाल्यामुळे ऍडिशनली 1-1 रुपया कमी झाला, त्यामुळे 6 रुपयाने पेट्रोल आणि 12 रुपये डिझेल स्वस्त झालं. आता ते बघून जवळजवळ 11 राज्यांपेक्षा जास्त रोज एक राज्य वाढत आहे, आणि त्याच्यामध्ये केवळ बीजेपी शासित राज्य नाही आहेत तर त्याच्यामध्ये काँग्रेस शासित राज्य आहेत, ते भराभर आपला वॅट कमी करत आहे. हा वॅट किती आहे तर महाराष्ट्राचा हा पेट्रोल आणि डिझेलवर, पेट्रोलवर 24% आहे आणि डिझेलवर 25%. या व्यतिरिक्त अन्य राज्यामध्ये नाही असा 9% सेस वेगवेगळ्या कारणाचा, मग तो दुष्काळाचा असेल, मग तो भूकंपाचा असेल, असा वेगवेगळ्या प्रकारचा 9% सेस आहे. याचा अर्थ 34.9% 33% 35.9% 34% हा टॅक्स हा महाराष्ट्र शासनाचा आहे. आता जर केंद्राने त्यांचा अबकारी कर कमी करावा यासाठी तुम्ही आग्रह धरत होता तर केंद्राने कमी केला, मग तुम्ही बाकीच्या राज्यांप्रमाणे तुमचा 5-10% कमी का करत नाही? कारण हे पैसे जे आहेत ते पैसे ही तुमची सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे आणि तुम्हाला केंद्राकडे बोट दाखवत आहे. तर आता तुम्हाला वाटलंच नव्हतं की केंद्र इतक्या पटकन कमी करेल. आता तुमची झाली पंचायत आणि त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये किमान 1000 ठिकाणी कलेक्टर कचेरीसमोर, तहसीलदार कचेरीसमोर आम्ही निदर्शनं करणार आहोत. कलेक्टरना आणि तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की हे निवेदन उद्धवजींना पाठवा. कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कसं काय राज्याचे मुख्यमंत्री प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकतात, त्याचा अर्थ सरकारी हॉस्पिटल चांगली नाही आहेत. तुम्ही मान्य करता की सरकारी हॉस्पिटल चांगली नाही आहेत? देवेंजींना कोविड झाल्यानंतर देवेंजी राज्याच्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, पण मला इतक्या व्यक्तिगत विषयावर जायचं नाही. ते जिथे कुठे ऍडमिट असतील त्या ठिकाणी कलेक्टरांनी आणि तहसीलदारांनी आम्ही दिलेली निवेदनं द्यावीत की तुम्हाला हा 9% सेस आणि 24% आणि 25% असणारा वॅट कमी करावा लागेल. दुसरा मुद्दा एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. मला कळत नाही की इतकी असंवेदनशीलता कुठून येते, इतकी मुजोरी कुठून येते. मला भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचं हे गणित मान्य आहे की जेवढे दिवस मिळतील तेवढे कमवा, पण जेवढे दिवस कमी मिळतील तेवढे अन्याय करा, अत्याचार करा, लोकांचे संसार देशोदेशीला लावा. ज्या प्रकाराने महाराष्ट्रामध्ये एसटीचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, प्रायव्हेट बसेस तुम्ही आणता, मेस्मा कायद्याखाली त्यांच्यावर नोटिसेस बजावता, काय मागणी आहे त्यांची, त्यांची सरकारी नोकरांमध्ये आम्हाला सामील करा, ह्या मागणीला वेळ लागेल, बाजूला ठेवा ना, त्याच्यावर चर्चा करा नंतर. 17 महिन्याचे पगार द्यायचे आहेत, बोनस 2500 रुपये दिला आहे, माझ्या घरातल्या ताईला सुद्धा बोनस आम्ही 5000 रुपये देतो. या मागण्या मान्य करायला काय धाड भरली तुम्हाला? आणि त्यांना उचलून जेलमध्ये टाकताय, त्यांना नोटिसेस देताय. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही म्हणे राजकारण करतो, महाराष्ट्रामध्ये अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करताना ते राजकारण असेल तर आम्ही करणार. विरोधी पक्षाची लोकशाहीमध्ये ती भूमिका आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाची ती भूमिका आहे. उद्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने एखादी एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या दाखवल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाला असं म्हणणार की तुम्ही राजकारण करताय, तुम्ही स्वैराचार करायला मोकळे आणि आम्हाला राजकारण करायला परवानगी नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत. नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी स्वतःहूनच मान्य केलंय, आ बैल मार मुझे, स्वतःहूनच मान्य केलंय की ज्यांना 2 दिवसाने ताडा लागल्यानंतर जप्त होणारी जमीन अंडरस्टँडिंगने 2 दिवस आधी स्वस्त घेतली गेली. कारण असं आहे की एसटीमध्ये मी प्रवास करतो, प्रवास करत असताना
माझे मुन्ना माळिक साहेबांना एक 200 रुपये देणं होतं, तर मुन्ना माळिकांचे 200 इतके लहान आहे पण 200 रुपये द्यायचे होते. तेवढ्यात एक चोर गाडीत आला, मी पटकन मुन्ना माळिकांचे 200 रुपये देऊन टाकतो. का? तर आता चोर सगळ्यांचे काढून घेणार आहे, मुन्ना साहेबांचे काढून घेईल, माझ्या 200 रुपयाची फिट्टम पाठ झाली. तसं ताडामध्ये ज्यांना 2 दिवसानंतर ताडा लागणार होता, जमीन जप्त होणार होती, ती जमीन स्वस्तामध्ये यांनी घेतली हे मान्य केलंय. एनआयएच्या खाली यांची इन्क्वायरी झाली पाहिजे, एनआयएने ताबडतोब इन्क्वायरीला बोलवावं. आणि देशद्रोहाचा हा देशद्रोह आहे. मुंबईतल्या बॉम्बस्फोटामध्ये यांच्या अनेकांचे संबंध आहेत. ओरा कमिशन, ज्याच्यामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांची नावं घेतली, ओरा कमिशन आता खुला केला पाहिजे. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून, ओरा कमिशन सामान्य पब्लिकला ओपन करा, ज्याच्यामध्ये 93 बॉम्बस्फोटामध्ये कोण कोण होते आहेत, महाराष्ट्रातले सगळे टॉपचे नेते जे आहेत त्यांचे चेहरे एकदा उघडे पाडा. पण टॉपचा नेताच जर अंडरवर्ल्डशी संबंधित आहे, टॉपचा नेताच दावशी संबंधित आहे, बिचाऱ्या मलिकांनी तरी काय करावं? त्यांनी तर जमिनी घेतल्या, त्यांनी तर व्यवसाय केला. एनआयएने त्यांची चौकशी सुरू केली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. देवेंद्रजींवर ते आरोप करतात, त्या आरोपाबद्दल त्यांच्यावर देवेंद्रजींनी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, तरी अब्रू निक्सनचा दावा दाखल केला पाहिजे. कोणाच्या बरोबर फोटो दाखवत आहेत, तर तुमचे सुद्धा अनेकांबरोबर फोटो आहेत. आणि त्यामुळे आज आणि उद्या प्रामुख्याने डिझेल पेट्रोल, प्रामुख्याने एसटी कर्मचारी या विषयावर, नवाब मलिकांचा विषय तर आम्ही सोडणारच नाही. काल महाराष्ट्रामध्ये किमान 200 ठिकाणी त्यांचे पुतळे जाळले, त्यांना गावोगाव फिरणं मुश्किल करून ठेवू आम्ही. एनआयएने त्यांना आता ताब्यात घेतलं पाहिजे आणि संपूर्ण बॉम्बस्फोटापासूनच्या सगळ्या घटनाक्रमांचा चिजोड केली पाहिजे, ओरा कमिशनचा रिपोर्ट घोषित केला पाहिजे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्यात की 93 बॉम्बस्फोट कोणी केले. पुढच्या काही गोष्टी नवाब मलिक अधिवेशनात मांडणार म्हणताय, अधिवेशनापूर्वी त्यांची अटक अपेक्षित वाटते का? नाही, मी काय कुठल्या एजन्सीचा अधिकारी नाही की ज्यामुळे मी त्याचं टाइम टेबल सांगू शकेन. पण आमची ही या एजन्सीजकडे विनंती आहे, मागणी आहे, वेळ पडली तर आम्ही आंदोलन करू की ह्या एजन्सीजने आता एवढ्या पुराव्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि अधिवेशनात मांडायला काय गोळा करायला वेळ लागतोय काय? मांडा की संजय राऊत बहुतेक थकले रोज सकाळी बोलून, मग आता नवाब मलिक आले, तर संजय राऊतांना पुन्हा एकदा बोर्नव्हिटा पिऊन ताकद आली असते तर तुम्ही मागे जातात, त्यामुळे तुम्ही मागे बसताय का? अधिवेशन कधी करणार आहात तुम्ही ते सांगा पहिलं. अधिवेशन जवळ आलं की कोविड, आता अधिवेशन जवळ आलं की उद्धवजींची तब्येत, आणि अधिवेशन 2 दिवसाचं, ते 2 दिवसात तुम्ही काय मांडणार? त्यामुळे रोज तुमचं जे सकाळी प्रवचन असते ते संजय राऊतांत कॉम्पिटिशन चालली आहे, राऊत वर्सेस मलिक. यात संजय राऊतांनी आज म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीवर चिखल फेक करणारेच आता चिखलात तोळले गेलेले आहेत, अशा पद्धतीची टीका त्यांनी. कोणी म्हटलंय? संजय राऊत काही म्हणतो, त्याच्यावर म्हणणं म्हणजे अशक्य जवळ. कोण चिखलात आहे, कोण सुपात आहे आणि कोण जात आहे ते कळेल. हा, कोणी पैसे भरले आणि एखाद्या गुन्ह्यामध्ये पैसे भरल्यानंतर गुन्हा संपत नाही, कोण सुपात आहे, कोण जात आहे, 2024 दाखला देत आहे. 24 आमचं गव्हर्नमेंट आहे बघून घेतो, 3 वर्ष आहेत, 3 वर्षाला 365 गुन्हे 3 दिवस आहे, 3 वर्ष एवढे दिवस आहेत आणि प्रत्येक दिवसाला 24 आहेत. मिस्टर राऊत काळजी करू नका, 3 वर्ष तर काय तुम्ही हे केंद्रातलं सरकार घालवते, नंतर घालवणार आहात. एक दादरा नगर हवेली जिंकल्यानंतर घालवणार आहात, त्यावेळेचं त्यावेळेला पाहू. या 3 वर्षाचं बघा. गुजरातमध्ये 300 कोटींचं ड्रग्ज सापडलं, त्यावर काही भाजप बोलत नाही, मात्र महाराष्ट्रामध्ये आमचं त्या राज्यातलं आता महाराष्ट्रात सापडलं त्याच्यावर बोलू का? दादरा नगर हवेली आणि गुजरातमध्ये बोलू? गुजरातचे बीजेपीचे कार्यकर्ते बोलतील. माझं तर ठणकावून म्हणणं असतं, चंद्रकांत बच्चू पाटील तो दोषी असेल तर त्यालाही या झाडावर फासावं, लटकवा. आपण इंधनाच्या दरासंदर्भात आंदोलन केलेलं आहे, शेजारीच आपला कर्नाटक राज्य आहे, त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल हे खूप. मला माझ्या महाराष्ट्राचं कळत नाही, त्यामुळे मला 11 राज्यांनी कमी केलं एवढं कळत. सीमा भागातल्या पेट्रोल पंप धारकांचं आपल्या त्यामुळे अडचण होते, त्यामुळे लवकरात तिकडे स्वस्त आहे की नाही. मी मुन्ना साहेबांना म्हणेल की थोडे पैसे असतील तर तिकडून पेट्रोल डिझेल आणून इथे विकूया, म्हणजे लोकांनाही स्वस्त मिळेल आणि 2 पैसे मिळतील. अजित दादांनी जीएसटी मध्ये येण्यात सुद्धा विरोध दर्शवला होता, एकूणच त्या सरकारला सर्वसामान्य माणसांना न्याय द्यायचा नाही. काही झालं की केंद्र तो 6,000 कोटी का 9,000 कोटीचा चेक कुठे गेला? व्हॅक्सिन खरेदी करण्याचा, व्हॅक्सिन तर सरकारने केंद्र सरकारने मोफत दिलं.
त्यामुळे जीएसटीच्या अंडर आला तर 30 रुपयाने स्वस्त होणार आहे, 30 रुपयाने पण चालणार नाही. त्यांना तिजोरी भरलेली पाहिजे आणि तिजोरी शेतकऱ्यांसाठी रिकामी करायची नाही, एसटी कर्मचाऱ्यांसाठी रिकामी करायची नाही, मंत्र्यांच्या जावयाला 1500 कोटी रुपयाचं टेंडर देण्यासाठी रिकामी करायची. आता नव्याने कळलंय मला, ते किरीट सोमय्या अभ्यास करतायत की 1500 कोटी गेल्यामुळे झाले अस्वस्थ, आता नवीन काहीतरी 2500 कोटीचं टेंडर जर चाललंय त्याच्यावर कॅमेरा लावलाय किरीट सोमय्या. नवाब मलिकांच्या मुलीनं आज देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस एका बाजूला पाठवली, तर दुसऱ्या बाजूला नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय की माफी मागा नाही तर कायदेशीर कारवाई होणार. अरे घाबरतो काय त्यांना, आज मी बोललो मला पण नोटीस पाठवा, घाबरतो काय? प्रत्यक्ष चळवळीतले लोक आहोत, असे इडेगडे नाही आहोत आम्ही. दादा, विधान परिषदेच्या राज्यात निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, भाजप कुठल्या कुठल्या ठिकाणी उमेदवार देणार आहे, कोल्हापूरची काय स्ट्रॅटेजी असेल? सगळ्या ठिकाणी उमेदवार देणार, सगळ्या ठिकाणी विजय होणार. कोल्हापुरातही उमेदवार देणार, उमेदवार 2 दिवसात ठरेल आणि आम्ही विजयी होणार. तुम्हाला अंकगणित कळत असेल तर कागद पेन घेऊन बघा, नगरपालिका वाईज खूप महागात पडेल महाविकास आघाडीला. पण 400 पैकी 300 मतं आपल्याकडे आहेत असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातो. 400 पैकी 400 का नाहीत बाबा, सगळी घेऊन टाका ना बाबा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24